मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. किती भयंकर जर आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल, काही गेले हा त्रास जातच नसेल. वारंवार पोट फुलणे, पोट साफ न होणे, थोडे जरी काही खाण्यात आले की लगेच अपचन होणे, या समस्या जर होत असतील तर यावर अत्यंत जुनाट आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने सहजतेने जे अपचनाचे त्रास आहे हे तर निघून जाणारच आहे, परंतु आपले पोट देखील यामुळे सहजतेने स्वच्छ राहणार आहे. आणि पोट जर स्वच्छ राहिले तर आपले आरोग्य देखील टिकून राहते. तर यासाठी आपल्याला लागणार आहे हरड, परंतु हरडा घेताना छोटा हरडा यासाठी वापरायचा आहे. हरडा आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाइन देखील सहजतेने मिळतो आणि यामध्ये कॉपर, मॅग्नीज, पोटॅशियम, आयर्न, व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स अशी पोषक तत्व भरपूर असतात आणि यामुळेच ही हरड आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त ठरते. एका पात्रामध्ये 2 चमचे साजूक तूप टाका आणि ही हरड जी आहे ही यामध्ये टाकून मंद आचेवर ही छान भाजून घ्यायची आहे. आणि भाजत असताना हे सारखे हलवत राहायचे आहे, म्हणजे ही जळू नये व व्यवस्थित पूर्णपणे भाजली जावी. ज्याप्रमाणे पॉपकॉर्न तयार होतो त्याप्रमाणे ही छान भाजली जाते. याप्रमाणे ही छान फुलून आली की लगेचच गॅस बंद करा व ही पूर्णपणे छान थंड होऊ द्या. थंड झाली की मिक्सरमध्ये वाटून याची छान पावडर तयार करा. तयार झालेली पावडर एका बॉटलमध्ये भरून ठेवा, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला हवी त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो. आणि रात्री झोपण्यापूर्वी जेवण झाल्यानंतर 1 ग्लास भरून कोमट पाणी घ्यायचे आहे. यामध्ये फक्त 1/2 चमचा भरून ही पावडर टाकून मिक्स करून घ्या आणि हे पेय पिऊन घ्यायचे आहे. किंवा ज्यावेळेस आपल्याला अपचनाच्या समस्या होत असतील त्यावेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. यामुळे अपचनाच्या समस्या कितीही असतील तरी देखील लगेचच बऱ्या होण्यास मदत होते. जास्त त्रास असेल तर तुम्ही हा उपाय 3 दिवस करा आणि पुढे देखील अधूनमधून ज्यावेळेस तुम्हाला त्रास होत असेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.